हे राजकारण आहे मित्रांनो. सगळ्या मराठा समाज बांधवाला सांगतो, हात जोडून सांगतो, सगळ्या पक्षामध्ये मराठ्याचे आमदार आहेत मित्रांनो. आज माझ्या अंदाजे कमीत कमी 145-288 पैकी 145 च्या पुढं किंवा 1-2-3 आमदार कमी जास्त असतील. आज आमदारांची संख्या मोजा मित्रांनो. आज जर असंच चालत राहिलं, दादांचा हट्ट जर असा चालत राहिला म्हणून दादा, तर 100 आत मराठ्याचे आमदार आल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्याकडनं लिहून घ्या, मी राजकीय तज्ञ आहे, मला सगळं कळतंय. तुम्ही कुणाचे आमदार पाडायला चालला? अरे तुम्ही ज्या पक्ष कुठल्या का पक्षात काम करणार कोण पण, तुम्हाला काय द्यायची घेणं देणं आहे? तो मराठा चळवळीची बांधील आहे का नाही तेवढं बघा. मी कुठल्या पण पक्षात, मी बहुजन विकास आघाडीमध्ये काम करेन, प्रकाशजी आंबेडकरांच्या, मी आठवले साहेबांच्या आरपीआय मध्ये काम करेन, मी भाजपमध्ये काम करेन, मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काम करेन, दादाच्या राष्ट्रवादीत काम करेन, पवार साहेबांच्या करेन, उद्धव साहेबांच्या करेन किंवा काँग्रेसमध्ये करेन. तुम्हाला काय करायचंय कुणाच्या पक्षात? अरे जी भाजपमध्ये पण 60 आमदार आहेत, सगळ्यालाच पाडणार आहेत का तुम्ही? कशामुळे तुम्ही मराठ्याच्या आमदाराला पाडतो? मग मला मराठा म्हणून पाडायचं? 113 जण पाडतो. अरे मी पण आहे ना त्याच्यात, मी पण आता भाजपला पाठिंबा दिलाय म्हणतो ना. बरं आम्हाला पाडायचं, मग निवडून कोणाला आणणार आहे तुम्ही? ती तर सांगा. म्हणजे आमच्या इथल्या विरोधकांनी त्यांची जी काही बगल बच्चे तुमच्याजवळ पाठवले त्यांना निवडून आणणार आहेत का? ते तरी सांगा एकदा. आणि तुमची इच्छा काय पूर्ण करायची का? इथलं मराठ्याचं अस्तित्व वार्षिकलं संपवायचं का? तसं सांगा. तुम्हाला असं वाटतंय का माझ्या घराण्याला आमदारकीची लयशी सारी लागली? माझ्या तमाम ज्या मराठा समाजातल्या बांधवांनी हातातल्या पोडासारखं इथं सांभाळले आणि मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका बारशीमध्ये बजावली, त्याच्यामुळे असंख्य समाज आश्रयाला आला, त्या सुद्धा समाजाने या ठिकाणी योगदान दिलं. या ठिकाणच्या तालुक्यातल्या जनतेला मी सुद्धा प्रामाणिकपणाने विचारणार आहे, बाबा आमचं नेतृत्व तुम्हाला आवडतंय का? जर जनता म्हणली आवडतं, आम्ही उभं राहू. आम्ही विचारू आम्ही कशा पद्धतीने उभं राहू? आम्हाला योग्य वाटलं आम्ही उभं राहू, नाही योग्य वाटलं आज या पत्रकार परिषदेत जाहीर करतो मित्रांनो. उद्या दुसरा सुद्धा एखादा मराठा कॅन्डिडेट असेल त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊ आणि त्याला निवडून आणण्याची भूमिका या राऊत घराण्याची असेल. कुठली लालसा आम्हाला या आमदारकीची नाही. जसं स्वप्न दादा तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं पडायला लागलेलं दिसतंय, मला तुमचं मंत्रिमंडळ पण तयार आहे हे ऐकतोय मी. आता कितपत खरं खोटं मला माहित नाही पण ऐकतोय मी. परंतु तुमचा सन्मान या ठिकाणी एकनाथ शिंदे सारख्या एका रिक्षावाल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेला आहे, ह्याची पण तुम्ही जाणीव ठेवा दादा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधव महाराष्ट्रातला ऐकत असाल, हात जोडून नम्रपणे सांगतो, महाराजांची शपथ घेऊन सांगतो मराठा बांधवांनो, तुम्ही आठवा ते जुने दिवस विसरू नका कुणी. 1982 साली ज्या माझ्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली, इतिहास विसरू नका कुणी. इतिहास अजिबात विसरू नका. त्या अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीमध्ये कुणीही वेदना व्यक्त केल्या सरकारनं मला सांगा. ज्या एवढ्या थोर महात्म्याचं बलिदान त्या ठिकाणी दिलं गेलं, बलिदान त्या ठिकाणी त्यांना त्याग करावा लागला जीवनाचा मित्र. जीवन संपवलं तरुण वयात मित्रांनो, कुठल्या सरकारने दखल घेतली नाही, कोण कोण त्या सरकारमध्ये होतो बघा. परंतु आज प्रत्येक गोष्ट मी सरकारची तरफदारी करत नाही, चमचेगिरी करत नाही, पण खरं आणि खोटं या ठिकाणी समजून घ्या. माझी हात जोडून विनंती आहे आज या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं जेवढं कळतंय या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करतो बांधवांनो, तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मी सांगू इच्छितो की आज या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1870 इंग्रज सरकार होत, ते 1930 पर्यंतच्या मराठा कुणबी नोंदी या ठिकाणी बार्शी नगरपालिकेमध्ये सापडल्या गेल्या. आज ग्रामीण भागातल्या सुद्धा रेकॉर्ड रूम मध्ये नोंदी सापडल्या, 18,000 नोंदी शोधण्याचं काम या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, सगळ्या बार्शीकरांना माहित आहे. उर्दू सुद्धा शिक्षक आणले, रात्रभर बसवले, सगळा स्टाफ बसवला, 18,000 नोंदी उडत. आज जवळपास या बार्शी तालुक्यामध्ये 2.25 लाख मराठा समाजाची संख्या आहे मित्रांनो. मी आज जबाबदारीने सांगतो प्रामाणिकपणा, कमीत कमी 70-75% समाज आज कुणबी ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला आहे. मला म्हणून दादा तुम्हाला एवढीच विनंतीपूर्वक विचारायचंय,
ज्या नसई पाटलांना आपला जीव द्यावा लागला, गमावा लागला, त्यांचा कुणी विचार केला नाही. परंतु तुम्ही उपोषणला बसले होते. उपोषणला बसल्यानंतर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सरकारनं दखल घेतली. शिंदे साहेबांच्या सरकारनं दखल घेतली, शिंदे समितीची स्थापना केली आणि सगळ्या कलेक्टरांना आदेश दिले कडक, सगळे रेकॉर्ड तपासा. रात्र सगळी माणसं बसवली तपासाला, सगळे महसूल कर्मचारी तपासाला बसवले. मित्रांनो, सगळ्या नोंदी ओळखल्या गेल्या. तुमच्या तोंडात ना ऐकलो 50 लाख नोंदी सापडल्या, 40 लाख तुम्ही सांगितलं. माझ्या आंदोलनाला यश आलं एवढ्या नोंदी सापडल्या. मग आज या तमाम महाराष्ट्रातला माझ्या अंदाजानं तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्यामध्ये जवळपास 50% होऊन कुणबीमध्ये पहिला विदर्भातला समाज गेलेला आहे. काही मोठ्या मोठ्या लोकांना पूर्वी ओबीसीचे दाखले मिळत होते, गपचूप गपचूप काढायचे कुठल्या तरी एखाद्या कलेक्टरनं सांगितलं की. परंतु ही मराठा समाजाची चळवळ उभी राहिल्यानंतर ज्या नोंदी सापडल्या गेल्या त्यामुळं 50% मराठा समाज हा कुणबीमध्ये गेला. काही कोकणमधल्या मराठा समाज बांधवांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी समाजामध्ये नको, आम्हाला अरे आम्हाला स्वतंत्र मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. त्याकरता सुद्धा दोन मत प्रवाह या ठिकाणी मराठा समाजामध्ये येऊ लागल्यामुळं या ठिकाणी दोन्ही मराठा समाजाचं समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून मराठा समाजामध्ये वाद लागू नये किंवा घरी पडू नये म्हणून या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी SEBC सुद्धा 10% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. मग मला या ठिकाणी सांगा, आज SEBC खाली 10% आरक्षण दिलं गेलंय. कुणबीतला विदर्भातला तर मराठा समाज आहेच. मग माझ्या माहितीप्रमाणे 50% कुणबीमध्ये मराठा समाज समावेश झालेला. तो मराठा समाज कुणबीमध्ये जात असताना 83 नंबरला आपला समाज त्या ठिकाणी आहे. मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे कुणबी मराठा, मराठा कुणबी. त्याकरता कुठल्याही ओबीसी समाजाचा विरोध नाही. आज ज्यावेळेस कुणाचा काही संबंध नव्हता, 1994 सालामध्ये माननीय मोठ्या पवारसाहेबांनी GR करला 16% त्याच्यावर तुम्ही एक शब्द बोलत नाहीत. माझ्यासारख्या मराठा समाजातल्या मी आज बोललो नाही. कार्यकर्त्याला शंका यायला लागल्यात, फारशीतल्या जी चळवळीत काम केलेल्या त्याच्यावरती दादांचं काय वाक्यताच नाही, त्याच्यामुळे किती नुकसान झालं याच्याबद्दल काय नाही. परंतु आज ज्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मग फडणवीस उपमुख्यमंत्री असतील किंवा दादा, यांनी समाजासाठी जे निर्णय घेतले ते आज कुणबीचे दाखले मिळायला लागले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 6,000 कोटी वाटप झालं. SEBC आरक्षण त्या ठिकाणी मिळालं. सारखी योजना आहे. मराठा समाजातल्या तरुणाला परदेशातल्या शिक्षणाचा विषय आला. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाच्या पण मुलांना फी त्या ठिकाणी मिळू लागली. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींची शिक्षणाची अडचण होती. आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस असतील किंवा अजितदा असतील, यांनी जो निर्णय घेतला त्यामध्ये 100% मुलींना शिक्षण माफ केलं. अहो, ही मराठा समाजाची तीव्रता पाहून किंवा भावना ओळखून आज ह्या सरकारनं निर्णय घेतले. मग जुन्या सरकारनं एवढं हानमार केली, अण्णासाहेब पाटलासारखं थोर व्यक्तिमत्व आपल्याला गमावं लागलं. परंतु तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला ती मराठा समाजाचं क्रेडिट घेताही नाही. आज उपोषण सोडायला तहसीलदार पण लवकर जात नाही दादा, पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तुमचं उपोषण सोडायला गेले. हायकोर्टाचे 3-3 माजी न्यायाधीश तुम्हाला समजून सांगायला गेले. माझ्यासारखा तळमळीतला कार्यकर्ता तुम्ही दुसऱ्यांदा उपोषणला बसले, त्यावेळेस तुमचं उपोषण सोडायला मी विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला, फडणवीस साहेबाला, आणि त्या ठिकाणी अजितदादांना. तुम्हीच मला म्हणले जावा निरोप घेऊन या. मी शंभूराजांना घेऊन आलो, तिथल्या कलेक्टरला आणि SPला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे दादा, मला आता बोलायला होऊ नका. मी सगळ्या तमाम मराठा समाजाला या माझ्या राजाची शपथ घेऊन सांगतो, हे उपोषण सोडायला कोणी येऊ न येऊ, जसं तिसरं उपोषण सोडलं तसं उपोषण सोडणार होत. यांचं उपोषण सोडण्याकरता सरकारची सुद्धा मानसिकता नव्हती. माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले ते राजेंद्र राऊत, राजेंद्र तू माघारी आहे, यांचा 8% पुरवायचा.
तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देताय, तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देताय, तुम्ही ज्या रिटायर न्यायाधीशाला सुद्धा शिव्या देता IMI वर, तुम्ही सगळ्या आमदारांची IMI काढताय, तुम्ही सगळ्या मंत्र्यांची IMI काढताय, सगळ्या मराठा नेत्यांची IMI काढताय. अरे कशामुळे बाबा, काय तुम्ही आम्ही काय पाप केलंय तुमचं? आम्ही मराठा समाजामध्ये जन्माला आलो आणि आम्ही आमदार खासदार झालो म्हणून तुम्ही आमची IMI काढता का? गरजवंत मराठा आम्ही गरजवंत मराठ्यासाठी लढलो नाही का? आमच्या पण हाताला फोडी सुरू, आम्ही ज्या वरी उपटली सगळ्याच मराठ्याच्या नेत्यांनी काम केलं, तुम्ही जे काही आता काम करता का? अरे मगाच मी सांगितलं की विखे पाटील घराणे आशिया खंडात साखर कारखाना पाहिला चालला. आज या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 60% जमीन मराठा समाजाची आहे बांधवांनो, 90% साखर कारखाने मराठा नेत्यांचे आहेत. त्यातले 10-15% जर सोडले तर 80-85% कारखानदार जे आहेत त्यांची अवस्था काय बघा, त्यांची लेकर काय म्हणतात, बिगर कर्जाचा आम्हाला 25 लाखाचा उद्योग करून द्या, 500,000 कोटी रुपये कर्ज आहे. अरे मराठ्यांच्याच उसाचा प्रश्न निर्माण व्हायचा म्हणून मराठ्याच्या नेत्यांनी कारखाने काढले, शिक्षण संस्था काढल्या, मेडिकल कॉलेज काढले, सुतगिरण्या काढल्या, बँका काढल्या, त्यातनं कर्ज निर्मिती झाली, सगळं झालं, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, सगळं झालं. आज वसंत आदरणीय वसंतदादा पाटलांनी इंजिनिअरिंग कॉलेज दिले, मेडिकल सगळे पतंगराव पतंग सगळे मराठी शिवले. तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या घरी आता 10-10 किलो सोन्याची बिस्किटच दिले, मला आश्चर्य वाटत. अरे म्हणजे त्या सगळ्या मराठ्यांनी योगदान दिलं त्याचं काहीच नाही? अरे बाबा, कमीत कमी आभार नका मानू किंवा कौतुक नका करू, आम्हाला कौतुकाची गरज नाही, आम्हाला शिव्या तर कमीत कमी देऊ नका. उद्या जर आम्हाला उद्या मराठ्याची माणसं म्हणली किंवा बार्शी तालुक्यातली म्हणली गरीब असं गरीब असतो आम्ही, आम्हाला काय पडले? आमचा धंदा येतो, आमचं धंदा पाणी करत बसू, आम्हाला तुम्हाला राजकारण करायचं तुमचं तुम्हीच करा. परंतु तुम्हाला एवढा अहंकार येण्याचं कारण काय? आणि एका शिंदे अण्णा शिंदे म्हणून एक कार्यकर्ता आहे मराठा चळवळीतला, त्याने तुम्हाला 11 प्रश्न विचारलेले, त्याचे प्रश्न काय चुकीचे आहेत, त्या 11 प्रश्नाची उत्तर द्या. तुम्ही आता म्हणले काय गेवराच्या सभेत माझलगावच्या सभेमध्ये, दादा ही भाषा तुम्ही वापरायला नाही पाहिजे मायाबद्दल. आम्ही पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, माझ्या पण जुन्या घराणे, मी पण कोकणातला आहे, माझं घराणं पण छत्रपतींच्या सैन्यात होत, त्यावेळेस पण रक्त सांडले, मध्ये पण महागामी बालवयामध्ये तरुण वयामध्ये मराठा समाजासाठी छातीचा पोट केलेला आहे, लढलो, रक्त सांडलं, मार खाल्ला, जेलमध्ये गेलो. आणि आता तुम्ही जर मराठा चळवळीतल्या काम करणाऱ्या जर राजेंद्रराव सारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आरोप करत असाल, तुम्ही एकटेच वफादार आहे आणि बाकीचे सगळे मराठ्याचे नेते गद्दार आहेत असं जर म्हणत असाल दादा, तर मला क्यू येते तुमची. आज या ठिकाणी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या बघणाऱ्या मराठा बांधवांना मी प्रामाणिकपणानं जे बैठकीमध्ये 2-4 गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, जर खोट्या निघाल्या मी 3च सांगतो आता, परत बाकीच्या सांगतो आणखी शिल्लक ठेवतो काय काय घटना घडायच्या चर्चेला गेल्यानंतर. जर मी खोटं बोलत असेल तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनो, तर मी विठ्ठल राऊतांचा मुलगाच नाही आणि मी छत्रपतीचा प्रामाणिक भक्त नाही. आज आम्ही मनोज दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काही मंडळी त्या ठिकाणी आलेली, उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला, म्हणले थोडक्या मतात निवडून आले, थोडक्या मतात निवडून आले. मला तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं धक्का बसला दादा, तुम्हाला किती अहंकार चाललाय. मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला. मी जर खोटं बोलत असल तर या महाराजांचा भक्त आयुष्यात नाही मित्रांनो, माझ्या विठ्ठलरावांचा पोरगा नाही. मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो आज, मला पण माझ्या सणसंदीच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 पट फुकलेली लिखू राहील. आज
दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगतो बांधवांनो, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. ज्यावेळेस जरांगे दादांबरोबर चर्चा केली, दादा ही चर्चा केली होती अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीत, ही घडलं तुम्हाला मान सन्मान शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळानं दिलाय, सरकारनं दिलाय, तुमच्या काय मागणी आहेत व्यवस्थित मला सांगा, तुम्ही तुमचे चार पाच वकील मला जोडून द्या, जे काय ते व्यवस्थित मला समजून सांगा, नेमकं काय करायचंय, हैदराबाद घ्यायचे, ओबीसी मराठा एक आहे, कसं आहे काय आहे ते सांगा. मी तुम्हाला पण कोर्टातल्या पद्धती सांगितल्या, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते. मी एवढं त्या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की दादा काही लढाई आपण मोर्चाच्या माध्यमातून लढली, काय आंदोलनाच्या माध्यमातून लढली, ठीक आहे, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती सुद्धा आपल्याला काय अंशी चालावं लागणार, काय कोर्ट कचेरी करावं लागणार, आणि ज्या आपल्या मागण्या सातत्याने मराठा समाजाचे शासन सरकार पुढे गेलेले, आपण हायकोर्टामध्ये पिटिशन टाकू, सुप्रीम कोर्टात काय करायचं असलं करू, आम्ही मी सगळे मराठा आमदार एकत्र करतो, जे काय कोट 2, 5, 10, 20 कोटी रुपये वर्गणी करायचे आम्ही करतो, जर कुणी नाही दिले तर 5-10 कोटी रुपये माझं शेत विकतो, रोहितगी सारखे वकील द्या, राम जेठमलानीच्या पोराला उभा करा, कुठलाही वकील सांगा, वकील द्या, हायकोर्टात डायरेक्शन द्या, आणि जर आपलं हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा ओबीसी एक असेल तर हायकोर्टात आपण याचिका दाखल करू, डायरेक्शन मागू, डायरेक्शन मागितल्यानंतर कोर्ट निर्णय त्या ठिकाणी देतो, 4 आठवड्यात 8 आठवड्यात सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं, ही परंपरा आपल्या घटनेत तरतूद आहे, त्याप्रमाणे आपण तो प्रश्न सोडू, कुठलाही वकील लावायचं सांगा, किती पैसे लागू दे आम्ही मराठ्याच्या आमदारावर घेऊन, कुणी नाही दिली तर मी बघतो, ही माझी भाषा आहे बांधवांनो, तर मला उत्तर प्रमाणिकपणानं सांगतो मराठा बांधवांनो, अरे राऊत साहेब या केसचा वकील पण मी आहे, जज पण मी आहे, हे उत्तर मला दिलं, मग तुम्हाला हा विषय मिटवून द्यायचा नाही का, नेमकं ह्या विषयाचं करायचं काय तुम्हाला, त्याचं उत्तर मला द्या. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस सगेश्वरीचा विषय होता बांधव, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही नाहीत परंतु तुमच्याकडचे एक 2 व्यक्ती आहेत, त्यांची नावं वेळ आल्यावर मी जाहीर करा. मी म्हणलं सगेश्वरीचा विषय, मला म्हणले सगेश्वरीचं तुम्ही डिक्लेअर करा, ठीक आहे म्हणलं. मी चर्चा शंभूराजे देसाई बरोबर पण केली, सगळ्या चर्चा होत असताना सगेश्वरीच्या बाबतीमध्ये अधिसूचना निघली, त्याला कायद्याचं रूपांतर करायचं, परंतु त्याला जवळपास 7-7.5 लाख हरकती आलेले होते, त्याच्या बाबतीत पण तुमच्या सहकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली, तुमच्या सहकाऱ्यांचं असं मत आलं दादा, मी म्हणलं ते हरकती आल्या, त्याला कायदेशीर नोटीसा उत्तर इतर जाब जवाब सगळे हिअरिंग वगैरे व्हावं लागतंय, बिगर सुनावणीचा जर निर्णय दिला तर ती कोर्टात टिकणार नाही, तुमचे सहकारी म्हणले तुम्हाला काय करायचं टिकू द्या अगर नाही देऊन टाक, नेमकं तुम्हाला करायचं काय, बरं त्याच्यामध्ये परत काय माझे सहकारी बार शिकले होते, दिसुदा होते सगळे सोऱ्याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना, आणि अशा रीतीनं तुमचं तुम्ही देऊन टाका म्हणले, परत हा निरोप घेत असताना बघू आपण सगळे सोऱ्याचा विषय कसा मिटवता येईल तो बघू. हा निरोप घेऊन मी शासनाकडे गेलो, शासनाकडनं आम्ही परत तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आणखी हातभर यादी दिली ह्याच्यामध्ये एवढं वाढवा, मग सगेश्वरीचा ज्यावेळेस अधिसूचना निघाली दादा त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही वाशीला गुलाब उधळला, त्यावेळेस पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री तुमच्यासाठी आले राहू, नशिबवान आहेत कुठल्याच उपोषणाला मुख्यमंत्री भेटायला जातो, तुम्हाला एवढा मोठा मान या सरकारच्या काळात का, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून काही अडचण आहे का, पॉवर असल्या मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजे का, आणखीन काही वेगळा हेतू आहे, त्याच्या पण खुलासा आम्हाला या ठिकाणी झाला पाहिजे, आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्ही गुलाल का उधळला, तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे गुलाल उधळून परत उपोषण करायचा, गुलाल उधळल्यानंतर प्रश्न सुटला, सगळ्या गावागावात गुलाल उधळला गेला, सगळ्या पत्रकार बांधवाला पण माहित आहे, सगळ्या मराठा बांधवांना माहित आहे ना तुम्हाला पण, सगळीकडे गुलाल उधळला ना, मग एवढा गुलाल उधळायचा विषय काय होता, कशामुळे हे कशामुळे नेमकं,
मग आज मी सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये जवळपास 145 ते 150 आमदार मराठ्याचे आहेत. तुम्हाला नेमकं मराठ्याचेच आमदार पाडायचे का? तुमचा उद्देश कशा पद्धतीचा आहे तो आम्हाला काही लक्षात येत नाही. त्यामुळं या बार्शी तालुक्यातल्या काही मराठा समाज बांधवांनी तुम्हाला प्रश्न विचारले, 11 प्रश्न आहेत. त्या 11 प्रश्नाची उत्तर प्रामाणिकपणाने आमची काही हरकत नाही. आम्ही आरक्षणाच्या चळवळीशी तुमच्या अगोदरपासून आहेत, आजही आहे, उद्याही राहू. परंतु ज्या वेळेस आरक्षण देण्याची बैठक, मला माहित आहे मी आमदार असल्यामुळं, सह्याद्री अतिथी गृहावरती झाली, त्यावेळेस ठरलंय राव ओबीसीतनं सोडून आरक्षण बोलावून. त्याच्यावरती सह्या आहेत सगळ्या पक्षाच्या, पवारांची सही आहे, उद्धव साहेबांची सही आहे, नाना पटोलेंची आहे, सगळे जेवढे पक्ष आहेत तिकडं शिंदे साहेबांचे आहे, त्या फडणवीस साहेबांचे आहे, ज्यातले पक्षाचे आहे, अजितदादांचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतोय ना, तुमच्यामुळं आज 31 खासदार काय, इकडले 5-10 खासदार आले. गरजवंत मराठा सांगितलं तुम्ही की महायुतीला मतदान करू ना, बरं महाविकास आघाडीचे खासदार आले, आले आले आनंद आहे, कुणीतरी आले. काय दोन पायाच्या ओढेत कोण तर निवडून येणार आणि कोण तर पडणार नाही, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. अरे बाबा, त्यांना एकदा तरी विचारा ना, तुम्ही मराठा समाजाची मतं घेतल्यात का? ती जर म्हणले होय बाबा आम्ही मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलोय, अरे मग त्यांना लिहून तुम्ही ओबीसी आरक्षण द्या म्हणून कुणी अडवलं तुम्हाला? बरं उद्या दादा तुम्हाला बार्शीतल्या मराठ्यांनी काय विचारलंय दुसरं, की महायुतीच्या सरकारनं जर ओबीसी आरक्षण देत नाहीत म्हणत्या, तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवं ना. उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ओबीसी आरक्षण देऊ, जाहीरनामा जाहीर करायला हवा. नाहीतर मुदत घ्या महिन्याच्या आत आम्ही आरक्षण ओबीसी समाजातनं उद्या म्हणून ना ह्या आघाडी सरकारनं काय आघाडीच ना उद्या म्हणून ना केंद्राकडे जावा केंद्राकडे जावा. होईस्तोर मुख्यमंत्र्याच्या बसा, म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कुणाला करायचंय? महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे, महाविकास आघाडीतनं म्हणतं कोण मुख्यमंत्री पद मागतंय? नेमकं कुणाला शिव्या देताय तुम्ही? काय चाललंय? आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही. का मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला, हो कशाला कुणाच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप असत्यात, सगळे मंत्री माजी मंत्री गप असत्यात, तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आतड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला 4-5 दिवस लेट आलो भेटायला. आम्हाला संडास मध्ये बसला काय अशा जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही मला सुद्धा म्हणले माधवरावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र आमदाराला असन तसन त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे, परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोने आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोलल्यात का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुंबला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता या माझ्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्रावच्या दारात जाग आहे का सभा घ्यायला? दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे, माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराणा इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय, जेलमध्ये गेलोय ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजाराऊतांच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला, म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतोय, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असत्याला असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत, महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल, हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, या प्रश्नाची जर उत्तर
या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकत माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेगौरव, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत, मी बघ अजितदादा कशी लिहून देत नाहीत, ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजेगौरवचा झेल, आपला राजकारणाचा संबंध नाही, यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आलेत, फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालल, अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्यांना तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजेगौरव, मी हे काम केलंय, मी भाग आहे मराठ्याचा, या भागाने काम केलंय, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद येतो, लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, नाजीदादांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत राऊत घराण्याचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करण या राजा राऊताची, माझं डोकं फिरवू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करान त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं, आणखीन पण पेडा भरवीन. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल. ही राजाभाऊ राऊत चॅलेंज आहे. कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत शाळांमध्ये बोलतो. किती तुकडे व्हायचे, किती तुकडे करायला व्हायचे, त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिदळणं माझं काम नाही. इमानदारीनं ये पांडे चौकात, 50 लाख रुपये खर्चून तुमची जर घेताना सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजा राऊताची असल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसासहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पांडे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊ राऊताची असल. सभेची तारीख सांगा, या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याची छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा, आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच, मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे, जमली जाता.